नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ ॲप लोटो चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही जर मेगा स्वीट करत असाल तर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, कारण की मित्रांनो ही जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे जे मेगा स्वीटचे जे उत्पन्न आहे तर ते दुपटीने मित्रांनो कमी होणार आहे। तर मित्रांनो ती कोणती काळजी घ्यायची आहे तर ते आपण सविस्तर माहिती जी आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओची जे अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील। चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात। तर मित्रांनो आपण पाठीमागे पाहतात की हा जो आपला मेगा स्वीटचा प्लॉट आहे तर तो 10 दिवसाचा मेगा स्वीटचा आपला प्लॉट झालेला आहे। आणि मित्रांनो मेगा स्वीट ही जे पीक आहे तर ती आपली जी गावरान ज्वारी असते त्याच्या तुलनेत मित्रांनो याची जी वाढ आहे तर ती जास्त होत असते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये गोडी प्रोटीनचे जे प्रमाण असते तर जे जास्त असते, त्याच्यामुळे काय होते की याला जी कीड आहे तर ती लवकर लागत असते। तर आता आपण आपला हा जो प्लॉट आहे तर तो 10 दिवसाचा झालेला आहे, तुम्हाला याच्यामध्ये कोणता प्रॉब्लेम झालेला आहे तर तो आपण दाखवणार आहे। आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा अशीच काळजी घ्या जेणेकरून आपले मेगा स्वीटचे जे उत्पन्न आहे तर ते आपल्याला भरघोस प्रमाणात मिळेल। तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा जो आहे तर तो आपल्या 1/2 एकराचा मित्रांनो प्लॉट आहे। आपण बी फेकणीद्वारे हा प्लॉट जो आहे तर तो केलेला आहे। आपण पाहू शकता की याची जी उगवण आहे तर ती एकसारखी झालेली आहे। याचा जो व्हिडिओ आहे म्हणजे मेगा स्वीट फेकण्यामध्ये कसे टाकायचे याचा जो व्हिडिओ आहे तो अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेलाच आहे। तर मित्रांनो हा जो प्लॉट आहे तर तो आपला 10 दिवसाचा प्लॉट झालेला आहे। आपण याला 8 दिवसामध्येच आपण याला फवारणी करायला पाहिजे होती, ती म्हणजे कोणती तर मी तुम्हाला दाखवतो की आता आपण पाहू शकता की हा जो मोड आहे आणि त्याच्याबरोबर हा जो मोड आहे आपण पाहू शकता की ह्याचे हे जे पान आहे तर ते करपलेले आहे, याचे सुद्धा करपलेले आहे आपण पाहू शकता। त्याचबरोबर आपण पाहू शकता हे सुद्धा तसेच झालेले आहे, त्याचबरोबर येथे सुद्धा तसेच झालेले आहे आणि त्याचबरोबर हा सुद्धा जो मोड आहे तर तो तसाच झालेला आहे। आपण पाहू शकता की याचा जो मधला जो पोका म्हणतो आपण त्याला, मधला जो कोंब म्हणतो, तर कीड जी आहे तर त्याची उगवण झाल्यावरती लगेच मित्रांनो याला कीड लागते आणि परिणामी याचा जो पोगा आहे जे मधला जो कोंब आहे तो जळून जातो आणि हे मेगा स्वीटचे जे साईड आणि याला परत फुटवा निघत नाही। मित्रांनो हा जो एकदा कोंब जळाला की परत त्याला साईडने फुटवे निघतात आणि साईडने फुटवे निघाले की आपले जे उत्पन्न आहे तर ते कमी होते। तर ते कसे तर काय होते की त्याला साईडने फुटवा निघल्यावरती मित्रांनो आपले मेगा स्वीटचे दिवस हे वाढत राहतात, परंतु ते जे फुटवे आहेत तर ते एवढे जोरदार येत नाहीत, त्यांची जाडी वगैरे सुद्धा होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची हाईट सुद्धा होत नाही। कारण की तुम्हाला तर माहितीच आहे आपले जे सुरुवातीचे जे आपल्या सुरुवातीचे जे उत्पन्न निघते तर ते आपल्याला खोड्याला उत्पन्न निघत नाही, त्याच्यामुळे मित्रांनो सुरुवातीला आपण मेगा स्वीट या कडवळाला 8 दिवसाच्या आत फवारणी ही केलीच पाहिजे। जर केले नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तोटा होऊ शकतो, कारण की आपल्याला अनुभव आलेला आहे। कारण की मागच्या वर्षीसुद्धा आपण एक 1/2 एकराचा मेगा स्वीटचा प्लॉट केला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशी समस्या निर्माण झाली होती, कारण की त्यावेळेस आपल्याला याची काही जास्त माहिती नव्हती, त्याच्यामुळे आपले जवळपास आपल्याला 1/2 एकरामध्ये फक्त 6 ते 7 टन उत्पन्न मित्रांनो आपल्याला मिळालेलं आहे। कारण की त्याचा आपण मुरघासुद्धा केलता तर मेगा स्वीटचा मुरघास कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ जो आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे। तर मित्रांनो ही महत्त्वाची काळजी आपण घ्या, मेगा स्वीट ज्यावेळेस 7 ते 8 दिवसाची होईल त्याच्यावेळेस आपण लगेच त्याला एक कीटकनाशकाची फवारणी घ्या की जेणेकरून आपले जे उत्पन्न आहे तर ते कमी होणार नाही आणि मेगा स्वीटसुद्धा जळणार नाही। कारण की मित्रांनो आपण पाहू शकता काही काही ठिकाणी याला भरपूर आता पाहू शकता हे जे दोन मोड आहेत तर हे दोन्हीचे दोन्ही जळालेले आहेत, त्याचबरोबर हा सुद्धा जळालेला आहे। जवळपास आता आपल्या जवळपास 1-5 ते 6% कुठे कुठे मित्रांनो आपले हे जळायला लागले, त्यासाठी मित्रांनो आपण आज याला फवारणी घेणार आहोत। तर फवारणीमध्ये मित्रांनो पहिल्यांदा स्ट्रॉंगच फवारणी घ्या की जेणेकरून हे सर्व लगेच कंट्रोलमध्ये येईल। तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण हे FMC कंपनीचे कोराजन वापरणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण यामध्ये स्टिकर वापरणार आहे। एवढी दोनच मित्रांनो सुरुवातीला फवारणी घ्या। आणि मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होते
की शेतकऱ्यांना हे माहीत नसल्यामुळे शेतकरी काय करतात की त्यांना सुरुवातीला असा अनुभव आला की त्यांना वाटतं नाही हे जे बियाणे आहेत तर ते याला रोगच जास्त होतो याला असेच होते असे लोकांचा एकदा शेतकरी बांधवांचा असा समज झाला की ते काय करतात की पुन्हा हे जे मेगा स्वीट आहे तर ते करण्याचे टाळतात आणि त्याच्यामुळे त्यांना उत्पन्न वगैरे मिळत नाही त्याच्यामुळे ते परत हे मेगा स्वीट करण्याच्या भानगडीत पडत नाही त्याच्यामुळे मित्रांनो हा फक्त एक सुरुवातीला फवारणी घेतली की परत तुम्हाला काही अडचण येणार नाही परत तुम्ही फवारणी करा थोडाफार उशीर झाला तरी चालू शकते परंतु ही जी पहिली सुरुवातीची जी फवारणी आहे 8 दिवसाच्या अगोदर ती फवारणी मित्रांनो तुम्ही सुरुवातीला काळजी देऊन पहिल्यांदा सुरुवातीला घ्या म्हणजे घ्याच. तर मित्रांनो ही जी कीड आहे तर ती आपल्याला दिसून सुद्धा येत नाही ज्यावेळेस हे जायला लागते त्यावेळेस आपल्याला कळते की कीड पडली आहे आणि जे कोण नवीन शेतकरी असतील जे मेगा स्वीट करत असतील तर त्यांना सुद्धा हे समजणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो लवकरच फवारणी घ्यावी लागते आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे झाल्यावरती ज्यावेळेस फवारणी घेतो तर हे जे आहे तर ते आउट ऑफ शेजच्या बाहेर जाते की जेणेकरून ते पुन्हा कंट्रोलमध्ये येतच नाही आणि आपले उत्पन्न जे आहे तर ते कमी होते. तर मित्रांनो सुरुवातीला जे कोण मेगा स्वीट करत असेल तर त्यांनी फक्त एवढी काळजी घेणे गरजेचे आहे कारण की आपल्याला हा अनुभव आलेला आहे आपले जे उत्पन्न जे आहे तर ते खूप कमी मिळते त्यासाठी मित्रांनो ही जी माहिती आहे तर आपल्याला हा जो अनुभव आहे तर तो आलेला आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यापर्यंत ही जी माहिती आहे तर ती पोहोचावी यासाठी आपण हा जो व्हिडिओ आहे तर तो बनवलेला आहे. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटने नक्कीच कळवा त्याबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जे दूध उत्पादक शेतकरी असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली तर त्यांना सुद्धा नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्यांच्यासुद्धा मेगा स्वीटचे जे उत्पन्न आहे तर ते त्यांना भरघोस प्रमाणात मिळेल.